मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुशर्रफांवर देशद्रोहाचा आरोप आहे. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानं त्यांना ही शिक्षा सुनावलेली आहे. परवेज मुशर्रफ पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आहेत आणि मुशर्रफ सध्या देश सोडून परागंदा झालेले आहेत. सध्या मुशर्रफ परदेशात दुबईमध्ये स्थायिक असल्याचं समजलं जात आहे. परवेज मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे. न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठाने मुशर्रफ यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. खरं तर हा राष्ट्रद्रोहाचा खटला 2013 पासून हा रखडला होता. मुशर्रफ सध्या परदेशात स्थायिक आहेत आणि 2016 ते पाकिस्तानातून परदेशात पळून गेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे ही सुनावणी खरं तर रखडली होती. मात्र तेव्हापासून मुशर्रफ हे पाकिस्तानात परतलेलेच नाहीये. त्यामुळे आता न्यायालयानं मुशर्रफ यांना फरार सुद्धा घोषित केले. मनोज बोर असिस्टंट एडिटर आपल्या बरोबर आहेत. मनोज, परवेज मुशर्रफ यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आहेत ते, काय नेमकं सांगाल? परवेज मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. राष्ट्रद्रोहाचा आरोप पाकिस्तानच्या विशेष न्यायालयामध्ये त्यांच्यावरती लावण्यात आला होता. मागच्या वर्षी त्यांच्यावरती आरोप निश्चिती झाली आणि आरोप निश्चिती झाल्यानंतर ते चार्जेस फ्रेम झाल्यानंतर त्यावरती सुनावणी झाली आणि दोन्ही बाजूचे पक्ष हे न्यायाधीशांनी ऐकून घेतले. 2016 साली परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानामधनं परागंड झाले होते, पण तरीही त्यांच्यावरची ही कारवाई सातत्यानं सुरू होती. अर्थात ही अत्यंत मोठी घटना आहे आणि पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या घटना न्यायालयीन आदेशाद्वारे आपल्याला घडताना आपण पाहतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की परवेज मुशर्रफ ज्यावेळेला सत्तास्थानी होते त्यावेळेला वाजपेयींचं सरकार देशामध्ये होतं आणि त्यामुळे परवेज मुशर्रफ आणि वाजपेयींची भेट खूप महत्वाची ठरली होती आणि त्यामुळे सातत्यानं आपण बघतो की ते त्यावेळेला चर्चेत होते आणि त्यानंतर सुद्धा त्यांची जी लष्करी भूमिका होती ती सुद्धा खूपच महत्वाची होती आणि त्यावरून अनेकदा वादंग सुद्धा झालं होतं. 2006 सालापासून हा खटला पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये होता आणि मृत्यूदंडाची ही जी शिक्षा आहे परवेज मुशर्रफ यांना ही अत्यंत महत्वाची घटना. बरोबर आहे मनोज, मुशर्रफ यांच्यावर 3 नोव्हेंबर 2007 त्यांनी आणीबाणी खरं तर पाकिस्तानात लागू केली होती आणि या संदर्भात कुठेतरी वाद झाले होते आणि म्हणूनच मुस्लिम लीग नवाजच्या म्हणजे PMLN यांनी याच्या मागच्या सरकारनं 2013 मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला होता. धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल. अखेर आपण बघतोय की परवेज मुशर्रफ यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळणकर आपल्या बरोबर आहे. शैलेंद्रजी, आपण बघतोय परवेज मुशर्रफ माजी राष्ट्रपती आहेत ते. खरं तर आपण पाकिस्तानमध्ये कायमच राष्ट्रपती जे राहिलेले असतात माजी राष्ट्रपती त्यांच्यावर वारंवार अशा प्रकारचे खटले दाखल होतात. आता मात्र परवेज मुशर्रफ यांच्यावर थेट मृत्यूदंडाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली आहे. काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे? बघा, यापूर्वी पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेने अनेक राज्यकर्त्यांना अशा स्वरूपाची शिक्षा सुनावलेली आहे. झुल्फिकार अली भुट्टोंपासून तर नवाज शरीफ पर्यंत याची ही जी संख्या आहे मोठी आहे. परंतु एखाद्या लष्करी हुकुमशहाला अशा प्रकारची शिक्षा सुनावणी जाण्याचा हा प्रसंग पाकिस्तानच्या इतिहासातला पहिल्यांदाच आहे. दुसरं म्हणजे हे जे प्रकरण आहे 2007 प्रकरण आहे, ज्यावेळेला मुशर्रफ यांच्याकडनं घटनेची पायमल्ली होऊन तिथं आणीबाणी घोषित करण्यात आली होती आणि त्यानंतर मात्र या प्रकरणावरती पूर्णपणे पडदा पडलेला होता आणि 2013 हे प्रकरण परत काढण्यात आलं आणि त्याच्यावरती सुनावणी सुरू केली विशेष न्यायालयामार्फत आणि आज जवळपास 6 वर्षानंतर त्याचा निकाल आला. दुसरी असं आहे की सध्या मुशर्रफ हे दुबईमध्ये आहेत, UAE मध्ये आहेत आणि सगळ्या इस्लामिक जगतांबरोबर त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे त्यांचं एक्स्ट्रॅडिशन, ज्याला म्हणतो आपण की त्यांना UAE कडनं पाकिस्तानला सोपवलं जाणं हे अत्यंत अवघड आहे. सध्या ते पूर्णपणे आजारी आहेत आणि त्यांना कोणत्याही पद्धतीचा प्रवास करण्याचं शक्यता नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे इस्लामाबादच्या हायकोर्टमध्ये त्यांनी एक अपील केलं होतं आणि विशेष न्यायालयामार्फत ही जी सुनावणी आहे त्याच्यावरती रोक लावावा अशी विनंती केली होती. इस्लामाबादच्या हायकोर्टने असा निर्णय दिल्यानंतर देखील विशेष न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. परंतु जसं मी आता आपल्याला सांगितलं की याची अंमलबजावणी होणं हे अत्यंत अवघड आहे, तथापि याच्यामधनं एक मात्र जो संदेश आहे हा निश्चितपणे जातो आणि हा संदेश असणार आहे तो म्हणजे पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेच्या
निरपेक्षतेवरती अनेक प्रश्नचिन्ह मागच्या काळात उपस्थित केले गेले होते, त्यामुळे न्यायव्यवस्थेने आपली प्रतिमा आणि आपली विश्वासार्हता राखली असं म्हणावं लागेल. परंतु याच्यामध्ये पुढे ही शिक्षा सुनावणं आणि प्रत्यक्षात येणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, त्यामुळे येत्या काळात आपल्याला दिसून येईल की त्यात नेमके काय काय घडामोडी घडतात. धन्यवाद देवळणकर जे आपल्या आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतो परवेज मुशर्रफ यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, मात्र परवेज मुशर्रफ सध्या दुबईमध्ये असल्याचं बोललं जात आहे, परदेशात ते आहेत आणि ते येण्याची कुठलीही शक्यता सध्या तरी पाकिस्तानमध्ये नाही आहे, त्यामुळे ही शिक्षेची अंमलबजावणी नक्की कधी होणार आणि कशी होणार याबद्दल तितकीच उत्सुकता आहे. मात्र एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांनी मुशर्रफ यांच्या राष्ट्रवादाचा जो आरोप आहे त्याच्यावर थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. मुशर्रफ यांच्यावरचा हा राष्ट्रद्रोहाचा खटला 2013 पासून खरं तर रखडला होता. 2016 ते पाकिस्तानातून दुबईला पळून गेल्याचा किंवा परदेशात पळून गेल्याचा आरोप आहे, त्यामुळे ही सुनावणी रखडली होती आणि तेव्हापासून ते पाकिस्तानात परतले नाहीत, त्यामुळे पाकिस्तानातील न्यायालयानं त्यांना एकीकडे मृत्यूदंडाची शिक्षा देताना दुसरीकडे फरार म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे.